एक मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातील सर्व कामगार कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा आयटकच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने व्यक्त करतो. एक मे हा कामगारांच्या लढ्याचा दिवस आहे. कामगारांच्या हक्कासाठी हा दिवस संपूर्ण जगभर पाळला जातो. 8 तास काम, 8 तास विश्रांती आणि 8 तास कुटुंबासाठी हे असं आदर्श प्रमाण या देशा जगामध्ये कामगार चळवळीने लढ्यातून मिळवलेलं होतं. आज मात्र संपूर्ण भारतामध्ये आपण जर विचार केला की कामगार कायदे बदलण्याचा प्रयत्न होतो आहे, या देशामध्ये कामगार चळवळ लूट काढण्याचं धोरण केंद्र सरकारच्या संपूर्ण कामगार कायद्याच्या बदलातून दिसून येत आहे. या देशात योजना कर्मचारी, आशा, अंगणवाडी, ग्रामरोजगार सेवक, अंशकालीन स्त्री परिचर, अंगणवाडीच्या महिला, अनेक योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. किमान वेतनाचा लढा संपूर्ण देशभर सुरू आहे. या देशात कंत्राटी कर्मचारी, कंत्राटी कामगारांना ज्या पद्धतीने त्यांचा कामाचा मोबदला मिळत नाही, म्हणून त्यासाठी सुद्धा संघर्ष या देशामध्ये सुरू आहे. या देशातील कामगारांनी संघर्ष करून 1995 ची पेन्शन योजना मिळवली, मात्र गेले अनेक वर्ष लढून सुद्धा जगण्या इतकी पेन्शन मिळत नाही. 1995 च्या पेन्शनरांना किमान पेन्शन 9,000 रुपये महागाई भत्त्यास लागू करा, यासाठीचा संघर्ष सुरू आहे. घरकामगार, मूलकर्मी असतील, बांधकाम कामगार असतील, असं की कामगार संघर्ष करतायत. म्हणून या 1 मेच्या दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया की या महाराष्ट्रातील कामगार कर्मचाऱ्यांची सगळ्यांची एकजूट होणं आणि आपापल्या क्षेत्रामध्ये एकत्र येऊन तीव्र संघर्ष करणं. या देशामध्ये आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या गटप्रवर्तकांना प्रवास भत्त्याच्या व्यतिरिक्त कामाचा मोबदला सुद्धा मिळत नाही, या सर्व प्रश्न घेऊन आयटक सातत्याने संघर्ष करते आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कृती समिती तयार करून संघर्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या सर्व संघर्षाला कामगार कर्मचाऱ्यांनी बळ द्यावं असे आपल्याला आवाहन करतो. महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातील कामगारांनी लढून मिळवलेलं महाराष्ट्र राज्य आहे आणि याची आठवण ठेवली पाहिजे. 107 लोकांचं हुतात्म हे आपण काय स्मरणात ठेवूया. मुंबईच्या गिरणी कामगार आणि कामगारांनी महाराष्ट्र मिळवण्याकरता संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान दिलेले या सर्वांना अभिवादन करूया आणि महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन चिरायू हो अशा शुभेच्छा आयटेकच्या वतीने देतो. धन्यवाद.